जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे। गेले 2 दिवसांपासून राज्यभरामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। काल देखील पंढरपूर येथील मराठा बांधवांनी एकत्रित या घटनेचा सरकारचा निषेध केला होता, त्यानंतर आज पंढरपूर बंदचे हाक दिलेले आहे। आता मी पंढरपुरातील मुख्य चौकामध्ये उभा आहे। या ठिकाणी दररोज इथं मोठ्या संख्येने गर्दी असते, दुकाने उघडे असतात, मात्र आता आपण बघतो की या ठिकाणी पूर्णपणे व्यापाऱ्यांनी देखील बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून शिवाजी चौकात देखील आता मराठा आंदोलक एकत्र यायला लागले, तिथे देखील आंदोलन होणार आहे। एकूणच आपण बघतो की पंढरपूरमध्ये उत्स्फूर्तपणे आजच्या या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। दरम्यान पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये काही प्रमाणात दुकानं सुरू आहेत, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे। एकूणच आपण बघतो की पंढरपूर शहर असेल किंवा तालुक्यामध्ये असेल, एकूण सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचे हाक दिलेले आहे। रास्ता रोको चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे, त्यामुळे एकूणच पंढरपूर शहरात आगारातून सुटणाऱ्या बस देखील आता थांबवण्यात आलेली आहे। एकूण बघतो की सगळी परिस्थिती नियंत्रणात असली देखील मात्र मराठा बांधव या घटनेचा निषेध करण्यासाठी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।